माझे नाव शशिकांत पुंडलिक महाले आणि हा उगव्याचो हायचं रहिवासी आणि हो जो मळो दिसता तुमका म्हणजे खंय फुडे जैतिरा मेरन तो आमच्या गावान स्टार्ट झाला हो आमच्या हातून येतात आणि मळो जो आहात जवळ जवळजवळ आमची जी साठ सत्तर जी जवळ जवळजवळ शंभ आता दीड दोनशी जाय दिली हय हो ही जागा कशी हा एकट्याक असो प्लॉट ना जाले की एक तुका इतली, तेका एक हजार भर स्क्वेअर मिटर आणि कोणाक दोन हजार अशा भाषेन मळो हो वीज उरलेलो हा ही हळद आता तू हळद आम्ही गेल्या वर्सा ही हळद लायली आता ही केन्ना जातली हळद जवळ जवळ आता फाल्या मे महिन्यात जातली एका झाडा कितली हळद लागता ही म्हणजे मी ही पहिली फावट आम्ही केलेली असा त्याच्या पहिली तू हळद लाईल हर... ना, 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 ना हळदी ना, 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 कस शेती आम्ही शेती खोपळी म्हणजे असे किंवा काजू ता, ता।, 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 ता। उत्पन्न केला हो पहिली फावट प्रयोग केला ही कोणी दिली बियाणे बियाणे दिव ना रोपे ना बियाणे दिवंग ना हो जो देगेचो प्लॉट तो उगवेकर म्हणून आमच्या गावातला एक आह शेतकरी त्याची बायल झोनल ऑफिसर हो म्हण आह ती म्हणाली आम्ही कंबाईन करून कमी खर्चात हे लाव पोल उभे करुया आणि उत्पन्न करुया बी बियाणे जे काय असा ते आपण पळता आणि तेना थंच्या हे बी एका हे सारे कसले घालता सारे म्हणजे सगळे तिना हे आमक दाखले हे सारे हेक वापरूक आणि सगळे तिनं हे केले ते ते भाषेचे सारे आम्ही वापरले हा म्हणजे ऍग्रिकल्चर ऑफिसरांना सांगले तुमका म्हणन तुम्ही एका प्रोत्साहन दिला प्रोत्साहन दिला आमचं पहिली कसो असलं ह्या आता ही जागा पडिंग आहात पडिंग रवची नू म्हणा रवची नू हे का भात करता मिळून जाऊंग लागले की ते भाताच जो हे असलो भात मेळटाले एक दहा बारा कुडो पण खर्च जाऊंग लागलो आवा सावा म्हणून पहिली पाच स वर्ष हे बेस्टेच असले त्याच्यानंतर आम्ही की ते काहीतरी जमीन ती एक इतकी हज्या आज, वडिलांनी दवरलेली आहे एक काहीतरी तरी करूया म्हण कवा कवाथे लावया आणि कवाथे लावूया आणि कवाथे लायल्या उपरांत तिना हो संकल्प दवरला आमच्याकडे तार मारलेली आहे सेक्युरिटी हा आणि उत्पन्न घेऊया भितरच एडिशनल आणि तसे हे प्रयोग केला तेथून झंडूचं बी दिला तिना ती घातली आणि दहा लोकांक देऊक मेळी फुलां ही आता हळद जातली म्हणता दोन हय हळद झाल्या उपरांत आणि कसली मागे शेती घेवपाची हा की परत हळदच फायदो चो जाल्यार जर आम्ही हळदीन जर आमकां दिसता हेतून बेनिफिट आणि हे काम है बरे हे मेळटा उत्पन्न हो प्रयोग जातलो आमचो आनी एक प्रयोग कणगे हय रोयचे म्हणून हे काढून काटेकणगे हय आणि पावसात मग कसली शेती करतात पावसात हय कशे जाता हय हो हेचो भाग पाणी नहीं भी एक भराचो हे असता म्हणून हय पावसात फक्त उत्पन्न घेतला तर कसला एक शेंगदाणे बी घ्योंग मेळात पण ह्या प्लॉटात ते आम्ही घेऊ शकत ही आता ते फाटल्यान आमच्या तेरेखोल असा आणि ह्या नत मोठ्या प्रमाणात रेव चालू आहे रेती व्यवसाय त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या शेतीचे झाला शेत जमीन गेल्या प्रश्न विचारले ते बरे झाले आणि प्रश्न सारखो इम्पॉर्टंट ही जी नदीचे जुमी आता जे पात्र दिसता तुमका रुंदी ह्याच्या अर्ध्याने नदी नसली ही त्याच्या भायर ही झाली आता आणि हे झाले की ते बेसुमार उदक झाले हेचे रेती काढाप आणि त्याच्यामुळे ही नदी देगे देगेचे भाग कोसळंक लागले हेतून जवळ जवळ मला दिसता शे दीडशे तरी माड जलसमाधी जात मा सायले आहत इतर झाडां आहत आणि रेतीक लागून नुकसान झाले हे हंड्रेड ॲँड वन पर्सेंट आहात